उजनी धरणात पुण्यातून येणारा पाण्याचा वेग काही केल्या कमी होत नसल्यामुळं सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून उजनी धरणातून तब्बल 1,01,600 क्युसेक्स वेगानं भीमा नदीत पाणी सोडून देण्यात येत आहे. रात्रीत पुन्हा विसर्ग वाढवण्याची चिन्हे आहेत. वीर धरणाचे नीरा नदीतून नीरा नरसिंगपुराजवळ येणारे पाणी देखील 1,02,800 क्युसेक्स वेगाने येत आहे. त्यामुळं भीमा नदी तब्बल 2,04,000 क्युसेक्स वेगाने दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरीत 1,80,000 वेगाने नदीत पाणी आले की पूर येतो. रात्री 10 वाजेपर्यंत पंढरीत भीमा नदीची पातळी पुराच्या पातळीवर जाणार आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर पुरातून नुकसान होणार आहे. आजच सकाळी उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि अवघ्या 12 तासात पाणी सोडण्याचा वेग तब्बल 1,00,000 नेण्यात आला. यातूनच अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतो. दौंड मधून येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन सर्व कालव्यात प्रकल्पात पाणी सोडले असते तर भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली नसती. शिवाय जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला देखील दिलासा मिळाला असता. पुण्यात दमदार पाऊस झाल्याने गेल्या 8 दिवसांपासून दौंड मधून मोठ्या प्रमाणावर उजनीत पाणी येत होते. उजनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दक्ष न राहता कालव्याद्वारे बोगद्याद्वारे तसेच नदीतून देखील पाणी सोडले नाही. येणारा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असताना देखील आणि उजनी 33% वर भरले असतानाही कोणत्याही कालव्यातून पाणी सोडले नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी झापल्यानंतर कालपासून कालव्यातून आणि आजपासून नदीतून पाणी सोडण्यास सुरुवात केली. सकाळी नदीत 26,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले. रात्री 8 वाजता हाच प्रवाह तब्बल 1,00,000 क्युसेक्स वर नेण्यात आला आहे. दौंड मधून अजूनही 2,00,000 क्युसेक्स वेगाने पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर नदीतून पाणी सोडून द्यावे लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यात 280 चारा छावण्या 400 पाण्याचे टँकर असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांचे नसलेले नियोजन पुढाऱ्यांचा नसलेला रेटा यामुळे जिल्ह्यातील सुमारे 7,000 किलोमीटरचे कालवे सर्व तलाव कोरडे ठाक आहेत. 1,00,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करून यूट्यूब कडून सिल्वर अवॉर्ड मिळालेला एक नंबर चॅनल येस न्यूज मराठी. लोकल ते ग्लोबल घडामोडींशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये यूट्यूब वरील येस न्यूज मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि विविध ताज्या घडामोडींच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच येस न्यूज मराठीचे बेल आयकॉन ऑन ठेवा. येस न्यूज मराठी, सर्वांसाठी सर्वांसोबत.